पंतप्रधान मोदी 70,000 कोटींच्या घोटाळ्यावर बोललेच नाही, कारण अजित पवार बाजूला बसले होते। उद्धव ठाकरेंचा चिमटा तर गद्दारांना टकमकटोक दाखवण्याची वेळ आल्याचा इशारा। मराठ्यांना आरक्षण न देण्याचं राज्य सरकारचं षडयंत्र, जरांगे पाटलांचा गंभीर आरोप, तर सरकारच मराठ्यांच्या पोरांची हत्या करत असल्याची टीका। मराठा आरक्षणासाठीच्या शिंदे समितीला 24 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ, सरकारचा निर्णय, तर कुणाला विचारून मुदतवाढ दिली, जरांगेंचा सरकारला सवाल। धाराशिवमध्ये मराठा आरक्षण समितीला दाखवले काळे झेंडे, संदीप शिंदे गो बॅकच्या दिल्या घोषणा। माळेगाव कारखान्याच्या मुळी पूजनाला अजित पवारांनी येऊ नये, मराठा मोर्चा मागणीवर ठाम, दादा बारामतीत आल्यास हजारोंच्या संख्येनं मराठे जमतील, आंदोलकांचा इशारा। ललित पाटील साठे एका मंत्र्यांचे ससूनच्या डीनला फोन, ललितचं एन्काउंटर होण्याची शक्यता, रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप। अजित पवार गटाच्या लेटरहेडवरील घड्याळ्याच्या चिन्हावर दादांचा फोटो, पक्षचिन्हाचं प्रकरण कोर्टात असल्यानं चर्चांना उधाण। ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकरांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार, लाखो भाविकांची अंत्यदर्शनासाठी गर्दी।